कुर्डुवाडी शहरातील लीड स्कूल एकमेव सीबीएसई मान्यताप्राप्त शाळा. कुर्डुवाडी शहराजवळील टिंभुर्णी बार्शी बायपास येथील छोरिया टाउनशिपमध्ये लीड स्कूलची शाळा असून या शाळेला यावर्षीच अफिलिएशन नंबर 1130836 हा मिळाला असून या मान्यतेमुळे विद्यार्थ्यांना दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला असून लीड स्कूलचे प्राचार्य सतीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क अधिकारी संतोष जाधव यांनी पालकांच्या घेतलेल्या मुलाखतीद्वारे लीड स्कूलप्रती आपल्या भावना आणि शुभेच्छा व्यक्त करताना पालकवर्ग आपण्यापासून आपण या शाळेचे सभासद आहात. आपला पाली या ठिकाणी शिक्षण घेतो आहे. 2012 ते 2019 आपल्या पाल्याची जी प्रगती आहे त्या प्रगतीविषयी आपण आपले नक्कीच अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं शिक्षण दिलं जातं. शिक्षणाबरोबरच इतर जे शारीरिक खेळ आहेत ते घेतले जातात. समर कॅम्प असेल किंवा शाळेच्या सुविधा म्हटलं तर शाळेमध्ये डिजिटल बोर्ड की जी अशी एकमेव शाळा आहे की जिथं डिजिटल बोर्ड चा वापर करून शाळेत मुलांना शिक्षण दिलं जातं. विशेष करून त्यांच्या शारीरिक खेळांकडे लक्ष दिलं जातं आणि स्टाफ हे अतिशय चांगला असून वैयक्तिक मुलांकडे लक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने दिलं जातं. त्यामुळेच मुलांची प्रगती अतिशय वेगाने होत. लीड स्कूलमधून वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे डेव्हलपमेंट कशा प्रकारे होत गेली याच्यामध्ये इंग्लिश या विषयाचं त्यांनी एल्गाद्वारे अत्यंत म्हणजे ऑन द स्पॉट त्यांना कोणत्याही विषयावरती बोलता येण्याची क्षमता त्यांच्यामध्ये झाली. SLM याद्वारे सामाजिक प्रश्नांवरती संपूर्ण गावामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं प्रबोधन केलं की जे अत्यंत उपयोगाचं होतं. त्याशिवाय शाळेमध्ये सुद्धा सर्वांगीण म्हणजे सर्वांगीण विकास व्हावा त्याशिवाय त्यांची शारीरिक बौद्धिक अशा सगळ्या स्तरावर होणारी जी प्रगती आहे ती एकदम चांगल्या प्रकारची आहे. शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ राबवले जातात, स्पर्धा घेतल्या जातात, योगा माध्यमातून त्यांना सर्व प्रकारचे योगाचं प्रशिक्षण दिलं जातं. सुरुवातीला आम्हाला असं वाटत होतं की आपला मूल जे आहे ते CBSE पॅटर्नमधूनच शिकावं आणि आता तोही प्रश्न आमचा मार्गी लागला कारण आता लवकर म्हणजे आत्ताच त्यांना याच वर्षी मान्यता मिळालेली आहे. कारण 8वीपर्यंत हा प्रश्न येत नाही पण CBSEला 9वीपासूनच बोर्ड एक्झाम ची तयारी केली जाते आणि फॉर्म वगैरे भरावे लागतात. कुर्डुवाडी येथील लीड इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये माझी दोन्ही मुलं शर्वरी आणि यशवर्धन हे शिकत आहेत. मागील 6-7 वर्षापासून मी या शाळेची पूर्ण प्रगती अनुभवत आहे. कुर्डुवाडीसारख्या परिसरामध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर असलेली एक चांगली शाळा म्हणून या शाळेची गणना करायला हरकत नाही. मागील काही वर्षापासून या शाळेच्या विकासामध्ये सातत्याने भर होत आहे. माझी दोन्ही मुलं या शाळेत शिकत असल्यामुळं मी त्यांची प्रगती दिवसेंदिवस अनुभवत आहे. शाळेमध्ये शाळेचे जे मेन प्रमोटर आहेत श्री सुमित सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे मुंबई आणि मेट्रो शहरामध्ये ज्या इन्फ्रास्ट्रक्चर ज्या एज्युकेशनल पॅटर्नला तिथं मान्यता मिळालेली आहे तो पॅटर्न आपल्या कुर्डुवाडीच्या लीड शाळेच्या रूपातून त्यांची एक शाखा म्हणून ते राबवत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे. शाळेच्या मागच्या काही वर्षापासून अथक चालू असलेल्या CBSE मान्यतेचा जो काय एक भाग होता तो यावर्षी शाळेला मिळाला आहे. त्यामुळं शाळेचं जे काय तांत्रिक थोडीशी अडचण होती तीही दूर झाली. त्यामुळं माझ्यासारख्या पालकाला याविषयी फार मोठा आनंद झाला आहे. तसं पाहता कुर्डुवाडी परिसरामध्ये CBSE मान्यता असलेलं हे एकमेव शाळा आहे. अदरवाईज मुलांना शाळेसाठी CBSE पॅटर्नमध्ये शिकायचं म्हटलं तर अर्धा एक तासाचा प्रवासावरती जाऊन शिकायला लागत होतं. ही अडचण आता यामुळे राहत नाही आहे. याबरोबर शाळेमध्ये ज्या काय विविध वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात खेळाच्या संदर्भात असतील किंवा वेगवेगळ्या सायन्स एक्सपेरिमेंट विषयी असतील किंवा इतर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असतील यावरही शाळेने अतिशय प्रोफेशनल पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती मार्गदर्शन देऊन मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने चांगला प्रयत्न करत आहे. मी आज या निमित्ताने एवढंच सांगेन की शाळेने ज्या पद्धतीने आजपर्यंत कामगिरी केलेली आहे त्यामध्ये येत्या काही वर्षात जसजसं आता 8वी 9वी 10वी हे वर्ग येतील ज्यामध्ये खरोखरच या सर्व मुलांचा खरा कस लागणार आहे त्यालाही शाळा योग्य प्रमाणात
त्यांचं काय जे काय शिक्षक किंवा या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अजून त्यांना वाढ करण्याची गरज आहे. कॉम्प्युटर लॅब वगैरे या सर्व गोष्टींमध्ये ते अजून सुधारणा करून शाळेचा एक अतिशय चांगली शाळा म्हणून आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करेल. लीड स्कूल कोडवाडी या शाळेमध्ये माझी दोन मुलं आहेत, एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. मुलगी सिनियर KGला आहे आणि मुलगा इयत्ता 5वीमध्ये आहे. CBSE पॅटर्नवर आधारित ही शाळा. खरं तर माझा मुलगा इंग्लिश मिडियमला प्रथम होता आणि इंग्लिश मिडियममधून तो CBSE पॅटर्नमध्ये आल्यामुळे या शाळेचा अभ्यासक्रम त्याला झेपेल की नाही ही शंका माझ्या मनामध्ये होती. परंतु या शाळेमध्ये मी प्रवेश घेतल्यानंतर अल्प कालावधीमध्येच माझ्या मुलांचा सगळा अभ्यासक्रम कव्हर झाला आणि माझ्या मुलांनी खरोखरच वाखाणण्याजोगी प्रगती केलेली आहे. याचं सर्व श्रेय शाळेतील स्टाफ यांना दिलं जातं. खरं तर या शाळेमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिलं जातं. मुलातील सुप्त गुणांचा कलागुणांचा विकास व्हावा, तसेच खेळ यातील सर्व गुणांना यामध्ये वाव दिला जातो. यातील स्टाफ यांचं वाखाणण्याजोगं काम म्हणजे सर्व विद्यार्थ्याकडे त्यांचं असलेलं वैयक्तिक लक्ष. या वैयक्तिक लक्षामुळे मुलांची जी शैक्षणिक प्रगती आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे झालेली आहे. अलीकडच्या काळामध्ये या शाळेला CBSE स्कूल म्हणून दर्जा मिळालेला आहे आणि आता 10वीपर्यंतची ही शाळा झालेली आहे. लीड स्कूल ही कोरडवाडीतील CBSE अफिलिएटेड असणारी एकमेव शाळा आहे. मागील 3 वर्षामध्ये लीड स्कूलमधून जे नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांच्या समस्यांचे अचूक निदान व विश्लेषण करून त्यांना आवश्यकतेप्रमाणे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले जात आहेत आणि त्यातून विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट प्रगती करताना दिसत आहेत. यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मागील 2-3 वर्षामध्ये कुर्डुवाडी आणि परिसरातील पालकांनी स्कूलच्या कार्यपद्धतीवर, शिक्षकांवर आणि व्यवस्थापनावर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी या सर्वांचा आभार मानतो आणि शाळेकडून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लीड स्कूल फॅमिली सदैव कृतिशील राहील. शाळेचं जे ध्येयवाक्य आहे, टू एनेबल द स्टुडंट टू बी कॅपेबल ॲडल्ट, रिस्पॉन्सिबल सिटीजन अँड अ गुड ह्युमन बीईंग, त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य जे आहे ते लीड स्कूल अविरतपणे करत राहील आणि पालकांचा जो विश्वास आहे तो सार्थ ठरवण्यास कटिबद्ध राहील असं मी लीड स्कूलचा प्रिन्सिपल या नात्यानं सांगू इच्छितो. विजय चव्हाण, वृत्तदर्पण न्यूज, कुर्डवाडी.